उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि पत्रकारांच्या अस्थी महाराष्ट्रात आणण्यात आल्या. त्या अंत्यदर्शनासाठी आम्ही पंढरपूरच्या नामदेव पायरीवर ठेवल्या. त्या ठिकाणी भाविकांनी आणि शेतकऱ्यांनी आणि लोकांनी त्या अस्थींचं दर्शन घेतलं. त्यानंतर वारकऱ्यांच्या दिंडीसह या अस्थींना पंढरपुरात फिरवण्यात आलं आणि मंदिराची प्रदक्षिणा घेऊन चंद्रभागाच्या तीरावर नेण्यात आलं. त्या ठिकाणी एक शेतकरी सभेचं आयोजन करण्यात आलं आणि तदनंतर चंद्रभागेच्या पवित्र पात्रात या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं.